स्वप्नांच्या पलीकडले। या जगात सगळे तुझ्यासारखे विचार करणारे असते तर किती बरं झालं असतं राज। बरोबर बोलतोयस तू, मी खरंच तुझ्या पप्पांचा हात खराब नाही केलाय। मला वाटलंच होतं की मम्मी खोटं बोलते म्हणून। राज असं नाही बोलायचं। हे कितीदा सांगितलंय तुला दुसऱ्यांनी दिलेलं खायचं नाही म्हणून? योगिनी, मी तुला कमी खायला देते, दुसऱ्यांकडे भीक कशाला मागतोयस? काय बोलतेस तू? अगं त्याला भूक लागली म्हणून आला, बाकी काय नाही। बस वैद्य शेवटचं सांगते तुला, यापुढे माझ्या मुलाच्या आसपास जरी फिरकताना दिसलेस ना तर माझ्यापेक्षा वाईट दुसरं कोणी नसेल। माझ्या मुलाला माझ्याच विरोधात भडकवतेस? नाही खरंच योगिनी, हे बघ आधीच शालूला माझ्यापासून वेगळं केलंस, त्यात यशस्वी झालेलीच आहेस। आता राजला सुद्धा माझ्यापासून तोडायचा प्रयत्न करतेस? खूप वाईट परिणाम होतील याचे लक्षात ठेव। चल राज। नाही। चल। नाही। चल म्हणते ना। नाही। चल। तरी वकील साहेब, मला नाही वाटत श्रेय सहजासहजी माझा हक्क मला देईल म्हणून। नाही दिला तर आपण कोर्टात जाऊ शकतो, पण मग घराण्याची अब्रू चव्हाट्यावर येईल। ठीक आहे, जर का त्यालाच काही भीडभाड नसेल तर मी तरी का भीडभाड गुन्हे का। ठीक आहे, मी लवकरात लवकर सर्व पेपर्स तयार करून घेतो, म्हणजे आपण त्यांच्यावर केस करू शकतो। आपली बाजू भक्कम आहे, सर्व काही व्यवस्थित होईल। ठीक आहे, या तुम्ही। थँक यू व्हेरी मच। वा मयुरेश वा। उत्तम मयुरेश, इतक्या लवकर घराण्याची अब्रू विश्व टांगायला निघालास? श्रेयसने तरी वेगळं काय केलंय बाबा? बाबा जेव्हा श्रेयसने डॉक्टरने सांगितलं की दादाचा हात कायमचा निकामी होऊ दे, तेव्हा आपल्या घराण्याची अब्रू काय द्विगुणित झाली? सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून मला बेदखल करताना आपल्या घराण्याचा मान वाढला होता का बाबा? मला एक गोष्ट खरंच कळत नाही, प्रत्येक वेळी तुम्हाला माझीच चूक कशी काय दिसते? आता जे काय घडलं ते सगळं तुमच्या समोर आहे, तुम्ही सगळे पुरावे बघितले, तरीही तुम्ही त्याच्याच बसून बोलताय। मी त्याच्या बाजूने बोलत नाहीये मयुरेश, मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे। तू श्रेयाला आज ओळखतोस? मला खरंच असं वाटतंय की आता मी त्याला ओळखायला लागलोय म्हणून। आता त्याचं खरं रूप माझ्या समोर उघडं होत आहे बाबा। मग हे त्याचं रूप खरं आहे की फसवं आहे याची माहिती करून घ्यावी असं वाटलं नाही तुला? त्याची खात्री करायची गरज आहे बाबा। माझी खात्री पटली आहे आणि मला माहिती आहे तुमची खात्री कधीच पटणार नाही बाबा। तुम्ही कधीच त्याच्या विरोधातलं काही ऐकून घेणार नाही, त्याच्या विरोधात काही बोलणार नाही। लाडका आहे ना तुमचा तो लहानपणापासूनच। तसं नाहीये मयुरेश, तू समजून का घेत नाही? जे काय समजायचं ते समजलोय बाबा मी। काय काय वेळेला वाटतं ना अन्विता बरी, ती परवडली, ती किमान वाईट नाही, माहिती तरी होत। हा माझा सख्खा भाऊ माझ्या पाठीत खंजीर। जाऊ दे ना, मला काही बोलायचंच नाहीये, मला इथे राहायचंच नाही। शेवटचं सांगतो, मला माझा वाटा द्या, मला मोकळा करा, बस। बोल ना, कशी आहेस?
गप्प काय सनी, काय झालं? काय गं, काय टेंशन आहे? सांग मला काय झालं काय? तुला माहित नाही? मला तर माहिती आहे, सगळं माहित. श्रेयस आणि मयुरेश वेगळे होत आहेत म्हणे का? काय झालं घरात असं? नाही, तुमचं घर जे मंदिर आहे, जे काय म्हणता ना एकी बिकी जे काय आहे, कुठे गेली ती एकी? गेली बाराच्या भावात. हां, कळलं ना काय करू शकते मी. मला नव्हतं करायचं आहे, पण तुझा माज, तुझ्या सासऱ्याचा माज झेपलं नाही मला. मग सरळ एक घाव दोन तुकडे, आणि या दोन तुकड्याचे 200 कसे होतील ना हे तुलाही कळणार नाही. मोजत बसायलाही वेळ नसेल तुझ्याकडे. काय करणार आहेस? कसं वाचवणार आहेस स्वतःचं घर? वाचवू शकशील? जा वाचव. मी असा डाव खेळले नाही ह्या वेळेला की तुझं घर तू वाचवू शकणार नाहीस, आणि तू आता काही करू शकणार नाहीस हेही तू चांगलंच ओळखून आहेस. बरं आहे, वेळेत ओळखलंस ते बरं आहे. आणि गंमत माहिती आहे का तुला? तुझ्याच माणसांना प्यादं बनवून मी तुझ्यावर मात करणार आहे. तुझीच माणसं आहेत ना योगिनी आणि मयुरेश? असं त्यांना माझ्या बाजूने घेतले ना मी की आपल्यातल्या परकेपणाची भावनासुद्धा त्यांना जाणवत नाही आहे, विसरलेत ते. त्यांनाच घेऊन त्यांच्याच घराच्या विरोधात आणि तुझ्या विरोधात मी फितवणार आहे त्यांना. कर काय करायचं असेल ते. मला खूप मजा येते रिमोटने खेळायला, कारण मी हत्यार उचलणारच नाही आहे, लढायला लावणार आहे मी. लढायचा प्रयत्न करायला लावणार आहे, हितवणार आहे मी. तुम्ही खेळा जसं मी खेळवेन तसं. मारा एकमेकांना, बसा एकमेकांच्या उरावर आणि मरा शेवटी. काय अशीच स्वप्न नेहमी रंगवतेस तू, आणि मग एक दिवस तोंडावर पडतेस. आताही तेच होणार आहे, पण तरी तुझं प्लॅनिंग चालू देत, स्मार्ट आहे. पण अन्विता, तुझी इच्छा कधीच पूर्ण होऊ शकणार नाही. डोकं ठिकाणावर आहे का तुझं? अगं, आत्ताच घरामध्ये एकाच्या दोन चुली झाल्यात, तरी एवढा ताठा तुझा? त्या दोन चुली पुन्हा एकत्र येणार आहेत. नाही आल्या तर? आणि कायमच्या वेगळ्या झाल्या तर? जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तरी ते शक्य नाही. मी तसं होऊ देणार नाही. ओ चल, भेटला लाव. अग लाव ना, काय घाबरते? जर तुझं घर मी फोडलं नाही, योगिनी आणि मयुरेशला वेगळं काढलं नाही, तर मी माझं मुंडन करून घेईन. कबूल आहे? बोल ना. घाबरलीस की काय? विचार करतेयस? अरे बापरे, मिसेस वैद्य ही श्रेयस पाटकर विचार करतायत माझ्यासमोर. काय झालं? स्वतःवर विश्वास नाही राहिला? घरावर विश्वास नाही राहिला? अगं, कालपर्यंत तेवढा अभिमान होता तुला तुझ्या घरावर, तेवढा तोरा मिरवत होतीस, कुठे गेला तोरा? तू आता काही करू शकत नाहीस हे तूही चांगलं ओळखून येस. करेक्ट वेळेत तुला हे कळलं ही खूप चांगली गोष्ट आहे. एक काम करू शकतेस तू, 70 mm सुद्धा मोठ्या पडद्यावर तमाशा बघू शकतेस, तोही लाईव्ह. खरंच, दोन भावंड कशी संपत्तीसाठी हमरीतुमरीवर येत आहेत, एकमेकांना कसे ओरबाडतायत, तो वेडा सासरा भिंतीवर डोकं कसं आपटून घेतोय. बस, खूप हौस आहे ना पैज लावायची? लावली पैज. मला तुझी अट मान्य. मेलीस आता, गेलीस तू. हौस आहे मुंडन करायची? एक ना एक दिवस तुला करावं लागणारच होतं म्हणा. ठीक आहे, ऑल द बेस्ट. बाय, टेक केअर. बाबा, अंधारात का उभे होतात? अंधारात असा का उभा आहे बाळा? अंधारामध्ये आपल्या लोकांचे चेहरे दिसत नाहीत आणि परक्यांचे दिसत नाहीत, आणि एका अर्थी बरंच आहे ना.
बाबा असं का म्हणतात? काय झालंय? काय झालं? अजय जी चाललंय ते काय कमी आहे? अजून काय व्हायला हवं? आपल्याच घरात दोन चुली बघायची वेळ माझ्यावरती येईल असं कधीही वाटलं नव्हतं. घरातली सगळी मंडळी एकत्र जेवायला बसतील असं वाटत होत. श्रीराज चित्र काही वेगळंच आहे. अर्धे लोक एका टोकाला बसतात तर अर्धे दुसऱ्या टोकाला. हे घर आहे, याला कुटुंब म्हणतात श्रेया? बरं झालं रे आई आधीच निघून गेली. अशा घराचे तुकडे बघताना आई असती तर जागच्या जागी गेली असती. बाबा असं का म्हणताय? काय चुकीचं बोलतोय मी श्रेया, सांग ना. मयुरेशला माहीत असलेलं सत्य हे पूर्ण सत्य नाही हे आपल्याला माहिती आहे. पण राजा त्याला तर तेच सत्य वाटते ना. आपण त्याला त्याची वाटणी दिली नाही तर तो कोर्टात जाणार आहे असं सगळ्यांसमोर म्हणाला. वकिलाला तेच सांगत होता तो. घराचे दोन तुकडे झाले नाही भगवत रे श्रेय, सागच्या जागी मरण आलं तर बरं होईल. बाबा प्लीज, मलाही ते आवडणार नाही. पण दुसरा कोणता पर्याय आहे का? दादा काय ऐकायलाच तयार नाही आहे. राजा माझ्याकडे एक मार्ग आहे. कोणता? मयुरेशची इच्छा आहे ना, त्याला वेगळं व्हायचंय, त्याला वाटणी हवी त्याच्या हिश्याची. जाऊ देऊन टाक त्याला राजा, देऊन टाक त्याला काय जे हवं ते. निदान घरातली भांडणं कटकटी तरी मिटतील रे. बाबा तुम्ही काय बोलताय हे? हो श्रेया, मीच बोलतोय. आपल्या घरातली कीड खूप आतपर्यंत पोचली रे. अनविताने सगळ्यांची मन पोखरून काढली आहेत. मला नाही वाटत राजा आता आपल्या घरात पुन्हा एकदा आपण एकत्र बसू, एकत्र हसू. मला नाही वाटत पहिल्यासारखं होईल सगळं. एकाच घरात दोन चुली झाल्या हे बघून धन्य झालो मी पोरा. आता नवीन काय पाहायची ताकद नाही, इच्छा नाही आणि हिंमतही नाही माझ्यात. जाऊ दे मयुरेशला देऊन टाक, त्याला काय हवंय ते. राहू दे त्याला आनंदी, खुश राहू दे त्याला. रिया काय ग, रडायला काय झालं? आई मला खूप भीती वाटते. भीती वाटते कसली? बाबांचा फोन का नाही येत आहे? काय झालंय त्यांना? अगं ते कधीच परत येणार होते, अजून का नाही आलेत? आई बाबा मला विसरले तर नसतील ना ग? वेडी अस तू, तुझे बाबा स्वतःला विसरतील पण त्यांच्या प्रियाला विसरणं कधीच शक्य नाही. पण मला खूप रडू येत आहे, असं का वाटतंय? मी त्यांना केव्हाचा फोन ट्राय करते पण तो लागतच नाहीये. मी तुला तेच सांगायला आले होते, बाबांचा फोन येऊन गेलाय. काय? कधी? आणि तू मला का नाही दिलास? हो हो हो, अगं तू तिकडे नव्हतीस नाही तर लगेच तुलाच नसता का दिला फोन? खूप डिस्टर्बन्स येत होता फोनमध्ये, पण त्यांना जो निरोप द्यायचा होता तो त्यांनी दिलाय. त्यांचं खूप जास्त मोठं काम चालू आहे म्हणून फोन नाही करू शकले आणि इथे येऊ नाही शकले. त्यांचं ड्रीम प्रोजेक्ट होतं ना ते थ्रू झालंय. म्हणजे ते आता परत कधी येणारच नाहीयेत का इथे? असं का बोलतेस? काम झालं की लगेच येणार. जा, नका येऊ म्हणावं त्यांना. त्यांना ते काम महत्वाचं आहे ना, करून दे त्यांना ते काम. आणि आले ना तर मी बोलणार नाहीये त्यांच्याशी. नक्की? हो. रिया तुला माहितीये का तुझे बाबा काय बोलले मला? त्यांना भीती वाटत होती तुझ्याशी बोलायला. ते म्हणाले तिचा आवाज जरी ऐकला ना तरी मी हळवा होईन आणि सगळं सोडून तिथे येईन तडक. मग तिकडची कामं तशीच राहणार. त्यापेक्षा प्लीज तिला समजावून सांगा. मला नाही समजायचं त्यांचं काही. त्यांना आहे ना माझी जरा सुद्धा पर्वा नाहीये. तुझी? अगं सगळ्यात जास्त तुझी पर्वा आहे. स्वतःची पण एवढी काळजी घेत नाही जेवढी तुझी पर्वा करतात. पण त्यांना एक गोष्ट चांगली माहिती आहे की तू इकडे मजेत आहेस आणि तुझं सगळं व्यवस्थित चाललंय. मी सांगितलं त्यांना, त्यांनी तुला सांगितलंय की तू जे काम करतेस ते मन लावून कर. इथे खूप प्रेम मिळणार आहे तुला, फक्त मन लावून काम कर. आई तू खरं सांगतेस ना ग? का मी खोटं सांगेन? खरंच सांगते बाळा. म्हणजे त्यांचा आवाज ठीक होता ना? तुला ते आजारी वाटत नव्हते ना? अजिबात नाही. आता जर परत फोन आला ना तर प्लीज मला दे, मी त्यांना त्रास नाही देणार. मी नीट बोलेन त्यांच्याशी. किती दिवस झाले त्यांना बघून, खूप आठवण येते मला त्यांची. सांगशील ना तू त्यांना? नक्की सांगे, नक्की. हॅलो योगिनी, काय झालं? ठरलं की नाही तुमचं? नाही अजून. नाही म्हणजे निर्णय बदलला नाहीये ना तुमचा? हे बघ, काही करून त्या घरातून तुम्ही दोघेही बाहेर पडा. इमोशनल ब्लॅकमेल करतील तुम्हाला, थांबवण्याचा प्रयत्न करतील, मयुरेशला पटवण्याचा प्रयत्न करतील.
आणि जर मयुरेश पटला ना त्यांच्या शब्दांना की झालं मग तुलाही नाईलाजाने तिथेच थांबावं लागेल त्याच घरात राहावं लागेल. नाही मयुरेश आता इतका चिडलाय की तो कोणाचाच ऐकणार नाही. आम्ही वेगळं होणार हे नक्की आहे. ग्रेट. तरी म्हटलं तुला सावध करावं म्हणून फोन केला. आणि अजून एक, वैदे सुद्धा तुम्हाला सहजासहजी जाऊ देणार नाही. काही ना काहीतरी खोळंबा करेल असती त्याच्यामुळे तिच्या बोलण्यात येऊ नकोस. ऐक माझं, हे घर तुटतंय म्हटल्यावर या ना त्या कारणाने काही ना काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करेल आणि थांबवेल तुम्हाला. करू दे, वैदेहीला काय करायचं ते करू दे. तिच्या कुठल्याच कृत्यामुळे मी आता नमणार नाही. आमचा निर्णय आता पक्का झालाय. कोणाशी बोलतेस तू? मयुरेश फोन दे मला. कोणाशी बोलतेस तू? कोण आहे? घाबरलेस काय एवढी? हॅलो. हॅलो, कोण बोलताय? हॅलो साहेब, हा ते अभिनय कार्यशाळेसंबंधी सांगत होतो मॅडमला. अभिनय कार्यशाळा? हो, तुमच्या मुलासाठी विचारत होत्या ना त्या. अहो, आजकाल या सिरियलमध्ये जे आर्टिस्ट आहेत ना त्यातले बरेचसे आर्टिस्ट आमच्याकडेच शिकून गेलेत. तुम्ही काही काळजी करू नका. तुमच्या मुलाला अगदी व्यवस्थित ट्रेन करू आम्ही. अहो, त्याचा फायदाच होईल. नाही हॅलो, आमच्या मुलाला आम्हाला एवढ्या लवकर सिरियलमध्ये वगैरे पाठवायचं नाही आहे. अहो, काही हरकत नाही. हे बघा, त्याचा त्याला फायदाच होणार आहे. आणि तुम्हाला जेव्हा वेळ असेल ना तेव्हा तुम्ही त्याला ऑफिसला घेऊन या ना, म्हणजे त्याचं ऍडमिशन होऊन जाईल. हो ठीक आहे, ओके, बाय. अभिनय कार्यशाळा? हो, सध्या सुट्ट्या चालल्या आहेत ना. आणि मयुरेश, आपल्या घरात जे काही चाललंय त्याचा राजवर काही वाईट परिणाम होऊ नये म्हणून मी फोन केला होता. बरं झालं वेळेत पोचलास. अभिनय कार्यशाळा? वा, चांगली हिंमत केलीस, आवडलं मला. पण त्याचे एक्स्ट्रा पैसे लागतील. तुझ्या तर आता प्रत्येक श्वासाचे पैसे घेणार तू. हा, ज्यादा पैसे मागायला आलायस. ओ हो हो हो, तुझ्यासारख्या नालायक माणसाला मी सांभाळते म्हटल्यावर मलाही डोकं असणारच ना. हो मॅडम, प्रश्नच नाही. ऐक मग आता, तुला कुठल्याही प्रकारचे जास्तीचे पैसे मिळणार नाही. कारण आज मी तुला दिले तर लगेच उद्या मागायला येशील, उद्या मागितले तर परवा येशील निर्लज्जासारखा. पैसे मिळणार नाहीत. जास्तीत जास्त तुझ्या आयुष्यभराची जेवणाची व्यवस्था करू शकते फुकट. फुकट? चालेल चालेल. आणि तसंही तू सगळ्यांसमोर कबूल केलंयस ना की वैद्यने मला हे सगळं करायला सांगितलं, मी मशीनमध्ये बिघाड केला म्हणून मयुरेशचा हात अधू झाला. म्हणजे जरी मी पोलिसांना उद्या सांगितलं तर सगळ्यात आधी तू जाशील तुरुंगात, मग वैद्यही पण जाईल. तिथेही तुला फुकटची भाकरी मिळेल की हवी आहे. चालेल. अहो मॅडम, काही चुकलं का माझं? तू चुकीचाच आहेस म्हणूनच तर मला तुझा फायदा झाला. पण तू माझ्यावरच डाव खेळणार असेल, मलाच ब्लॅकमेल करणार असेल तर कसं चालेल? तुझ्या विरुद्ध सगळे पुरावे माझ्याकडे आहेत, तूच दिलेस मला. पण माझ्या विरुद्ध एकही पुरावा कोणाकडेच नाही आहे. मला काहीच प्रॉब्लेम नाही रे, मी आयुष्यभर आरामात राहू शकते, त्याची मी तरतूद केली आहे. वाट तुझी लागेल, मग आता ठरव काय करायचं तुला. इथून गपगुमान जातोस की मी? नाही नाही मॅडम, मी जातो. अस आता इथून असं गायब व्हायचं की जणू इथे नव्हतासच. आणि जर परत आलास तर माझ्याकडून तुझी चोख व्यवस्था होईल. मला काय म्हणायचंय, कुठ? स्वप्नांच्या पलीकडे